नमस्कार, पळूया प्रुडंट खबरो। सरकारी येणावळ, तिजोरीची परिस्थिती वर्ष 2012 परस पास्ट, जुलै सावन टॅक्सा गळती, नोटबंदी उपरांत आणि कर सरकार एक्सपोज, यू टर्न झाले, आता युनियन टेरिटरीची परिस्थिती। सोसायटींनी रेशन घेऊपाचे असल्यास आता आधार कार्ड सक्तीचे, 100% आधार कार्डाक गोयात जून मेरेन प्राज, जन्मल्ले भुरग्यांचे आधार कार्ड करपाची व्यवस्था चाली। गोयचे फेणये बरोबर आता हुर्राकाकू येतले अच्छे दिन, हेरिटेज स्पिरिट म्हणून फेणयेचे कमर्शियल प्रमोशन करतना हुर्राकाचे कमर्शियल ब्रँडिंग, बॉटलिंग, एक्साइज खाते लागले कामाक। नवो गवणाळे पूल आत्र्या पयऱ्यान बंद, लोक तिडकलो, काम जायनासतनाच केला उक्तावण, जीएसआयडीसी म्हणटा बारीक सारी कामां उरिल्ली, 25 फेब्रुवारी मेरेन उक्त। उदरगत चालल्या कोणा खातीर, कालवी पूल झालो, बस बुडून गेल्या भुरग्यांचे किदें, पीएचसी बांधल्या नावाक, लायट उदकाच्यो कटकटी, मार्केट टेकला मोडूंक, हडोनच्या मतदार राजाचो लोकनामो। आणि भारतान पाकिस्तानाक मारून जिकले ब्लाइंड T20 क्रिकेट वर्ल्ड कप, 198 रनाचे टार्गेट भारतान काढले फक्त 1 विकेट वगडावून। सरकाराची येणावळ आणि तिजोरीची परिस्थिती वर्ष 2012 परस पास्ट झाल्या, बजेटात 20% करवाडीचे टार्गेट, मा जुलै सावन लागिल्ली टॅक्स गळती, नोटबंदी उपरांत आनीक खर झाल्या। ट्युरिझम सिझन असतनाय परिस्थिती नेगेटिव्ह ग्रोथाचे रसातळाक चल्ली, कमर्शियल टॅक्सान सरकाराचे सगळे दावे एक्सपोज, यू टर्न झाले, आता फुडें केंद्राच्या कुस्तार गोंयचेर युनियन टेरिटरीची परिस्थिती। युटी कारभाराचेर खासा रिपोर्ट। गोयची अर्थिक परिस्थिती सापूच गलगल्याक आयल्या, 2012 सुद्धा बरी आशिली हे सरकाराचो तेन्नाचो आणि आताचो येणावळ खर्च पहिल्यार कळटा। उद्देग थंड पडिल्ल्यान टॅक्स रेव्हेन्यू थंडावला ते कमर्शियल टॅक्स रिकव्हरीतल्यान दिसता। 2016-17 14,700 कोटीचे बजेट उरले एकेकडेन आणि कारभार चालला दुसरे वटेन। दर महिन्याक कमर्शियल टॅक्स येणावळीचो हो टक्टो पळयात, हातूंत वॅट, CST, एंट्री, एंटरटेनमेंट आणि लग्जरी टॅक्स सगळे आयले। अर्थिक वर्षाचे पहिले 2-3 महिन्यात पेट्रोलियम वॅटाची वाढ सोडल्यार त्या उपरांत जुलया सावन जी गळती सुरू झाल्या ती अजून मेरेन आटापा येना। सरकाराचे टॅक्स वाढीचे टार्गेट 20%, मात टॅक्स वाढपाचो सोडून पडटा, डिमॉनिटायझेशना उपरांत तर ट्युरिझम सिझनातूय टॅक्स येणावळीची हालतूच जाल्या, ट्युरिझम सिझनातूय गळती। पोरू वर्सा सरकारान कमर्शियल टॅक्स जोडला 2,815 कोटी, सरकारान अंदू कमर्शियल टॅक्स येणावळीचे टार्गेट 20% वाढोवन दवरला, 3,463 कोटी। मात सध्याची परिस्थिती पळयल्यार अंदूच्या अर्थीक वर्सा एप्रिलात 16% सुरू जाल्ली वाढ देवन 4% पावल्या, फाटल्या 3 महिन्याची गळती पळयल्यार मार्च म्हणल्यार 20% पावपाची। मायनिंग बंदी उपरांत शॅक ट्युरिझमाचे हाल, तातूंत नोटबंदी, आता बारांय बंद, अर्थवेवस्था वयर सरपाची कसलीच लक्षणां ना। 14,700 कोटीच्या बजेटात स्किमी, कामां, बारीक सारीक प्रकल्प, पगार, पेन्शन, मेंटेनन्स धरून रेव्हेन्यू बजेट चालीक लावंक सरकाराक जाय महिन्याक 887 कोटीचे येणावळ। आयचे घडयेक सरकाराचे तिजोरी टॅक्स, बिगर टॅक्स, केंद्राचे ग्रांट्स, पॉवर सेल आणि केंद्राकडच्यान आयिल्ली टॅक्स येणावळ धरून महिन्याक पडटात 700 कोटी, म्हणजे महिन्याक 200 कोटीचो प्लान खर्च आणि बिलां फुडें धुकलून सरकार कसो तरी गाडो धुकळटा। सरकाराचे सगळे दावे कमर्शियल टॅक्साचेर एक्सपोज जाल्यात। मायनिंग बंदी असतनाय 2013-14 टॅक्स 7-1% वाडटालो, आतां मायनिंग बंद, ट्युरिझम थंड, नोटबंदीचो इम्पॅक्ट आणि आतां बारांचेर निर्बंध, त्या शिवाय GSIDC, PWD आणि वॉटर रिसोर्साची पेंडींग बिलां पावली 1,500 कोटी वयर, त्याशिवाय वर्षाक 1,500 कोटी वयर रीण, 7 पे आणि स्किमींनी तिजोरी रसतळात।
2012-13 हे सरकार आयिल्ले तेव्हा दिगंबर कामतीच्या सरकाराची नेगेटिव्ह बॅलन्स आशिली 1356 कोटी. आयची परिस्थिती अशीच उरल्यावर मार्चा सावन नव्या सरकाराची हालत सापूच वाईट. जाहीरनाम्याचेर युटर्न झाले. आता केंद्राच्या खुस्तार युनियन टेरिटरी. गोयकारांक घडये युटीच पाव. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट. सोसायटींनी रेशन घेवपाचे असल्यास आता आधार कार्ड सक्तीचे. ज्यांचे कडेन आधार कार्ड ना त्यांना सरकारान 30 जून मेरेन प्राज दिला. तो मेरेन आधार कार्ड नसताना रेशन मेळटले. गोयात जवळजवळ 100% लोकांनी आधार कार्डा केल्यात. आता जल्मल्ल्या भुरग्यांचे सुद्धा त्यांनाचे त्यांना आधार कार्ड करू येता म्हण नियोजन सांख्यिकी संचालक विकास गावणेकर सांगता. सोसायटींनी रेशनाचे धान्यांचो काळो बाजार जावचो न्ही हे खातीर केंद्रान आधार नंबर सक्तीचो केला. 31 मार्च मेरेन 100% लोकांक आधार कार्ड दिवपाचे टार्गेट केंद्रान गोंय सरकाराक दिला. जे कोण उरल्यात तांकां 30 जून पर्यंत तांणी आधार घेवचो म्हणून. आनी त्या बाबतीन गोंयान आमची आधार कवरेज जी आसा ती एकदम बरी आसा. की ओवरऑल आमचे सगळें पॉप्युलेशन धरले, भुरगीं आनी जाणटे धरले जाल्यार 98% आमचे कवरेज जाल्ले आसा. आणि जी ॲडल्ट म्हणजे जी जाणटी असा तातूतली आमची 107% कवरेज झाली असा. आता आम्ही हातून लोकांची गैरसोय जावची न्ही म्हणून केंद्र सरकारचे आमका टार्गेट असा की मार्च 31 पर्यंत सगळ्या लोकांक कवर करचे. आणि हातून चढ उरल्यात ते आमचे नवे भुरगे. हातून नवी जी भुरगीं जन्मांक येतात तांची सरकारी हॉस्पिटलांत जी जातात तांकां ऑलरेडी कवर केल्ले असा. आणि आधार नसलो म्हणून सध्याक बंदी ना, पण आमचे परमनंट एनरोलमेंट सेंटर गोयात 13 असा. त्या भायर लहान भुरग्यां खातीर कॅम्प करतात. जे कडेन जास्त पॉप्युलेशन उरता थंय आम्ही कॅम्प करतात. आता प्लॅनिंग डिपार्टमेंटाचे कडल्यान सरकारी वेरियस सरकारी डिपार्टमेंटाकूय किट्स दितले. तेय एनरोलमेंट सेंटर घालतले. कित्याक समज सिव्हील सप्लाय डिपार्टमेंट असा ते किट ऑपरेट करतले. तांचे तालुक्याचे वुमनेंट चायल्ड असा ते किट ऑपरेट करतले. असे करून लोकांक आज आधार जनरेट करपाचे आमच्या गोंयात 98% लोक झाल्या कारणान आमचे खूप कमी लोक उरल्या. आणि जो पळय जाणटो असा हांचो आधार साधारण 1 महिना ते 2 महिन्या भितर जनरेट जाता. सो 30 जून पर्यंतची जी तारीख केंद्र सरकारान दिल्ली असा तातून लोकांक खंयचोच प्रॉब्लम येवचो ना. आणि आमचे कडेन सगळी मशिनरी आणि आमची ॲक्टीव झाली असा की उरिल्ल्या लोकांक सगळ्या कवर करूंक हे एक मिशन मोड हातून WCDच्या हातून हे काम चालू झाले असा ऑलरेडी. आणि आमकां आशा असा की ते विदीन द टायम फ्रेम कवर जातले. लोकांक कसलोच प्रॉब्लम जावचो ना. आणि तरी किती प्रॉब्लम झाला जाल्यार त्या डिपार्टमेंटान मागीर केंद्र सरकाराक सांगून ताजेर फुडें एक्सटेंशन मागू येता. कित्याक हे नोटिफिकेशनान केल्ले असा. आणि तातून असे खंयच ना की नासले म्हणून तांकां न्ही, तांकां ऑल्टरनेट आयडेंटिटी तांणी ऑलरेडी दिल्ली असा. निकतेच जल्मल्ल्या भुरग्यांक सुद्धा नियोजन खाते आधार कार्ड दितले. खासगी हॉस्पिटलांनी जल्मल्ल्या भुरग्यांचे आधार कार्ड करपा खातीर अंगणवाडी सेविकांक ई टॅबलेट्स दिल्यात. बाय 15 मार्च हे जे भुरगे म्हणजे की 0 ते 5 म्हणजे 5 वर्सां सकयले भुरगे हे लोक रेशनाच्या हातून इन्क्लूड झाले असा. आणि तांकां उरिल्ल्या सगळ्या लोकांक कवर करपाचे सध्या सुमार 40,000 भुरगीं ही कवर जावची उरली असा. आणि त्या भुरग्यांक कवर करपाक आमकां आणि 1 महिनो त्रास जाय. एक ते देड महिनो सुमार 15 मार्च पर्यंत हे अचीव करपाचे आमचे टार्गेट असा. प्रुडंटा खातीर सिनियर रिपोर्टर महेश गाडी आणि व्हिडिओ जर्नलिस्ट शिरीष कुकळेकर. गोयचे फेणये बरोबर आता हुर्राकाकूय अच्छे दिन येवपाचे असात. सरकार फेणी हेरिटेज स्पिरिट ऑफ गोवा म्हण प्रोमोट करतलो तेन्ना हुर्राकाचोय प्रोमो जातलो. हुर्राकाचे कमर्शियल ब्रँडिंग आणि बॉटलिंग जातले. फेणी पॉलिसी करपाचे काम नेटान चल्ला म्हण एक्साइज कमिशनर प्रुडंटा कडेन उलयलो. हुर्राकाचे ब्रँडिंग झाले उपरांत मार्केट रेटा प्रमाण शेतकऱ्याच्या हातात 4 पैसे मायज येतले. गोयचे फेणयेक हेरिटेज स्पिरिट ऑफ गोवा म्हणून दर्जो देऊन तिचो दर्जो वाढवून ती कमर्शियल प्रमोट करपाचे गोय सरकारान ठरायले. तातूंत माडाची फेणी असते. या सगळ्या प्रकारात गोयचे हुर्राकाचे स्टँडर्डायझेशन करून सरकार हुर्राकूय प्रमोट करतले. एक आम्ही कमिटी काढलेली हा किती करपाक जाय फेणे पासत न्हू. ती कमिटी गव्हर्नमेंटाक रिपोर्ट धाडटलो. हातून एक प्रोपोजल हा दॅट वी मस्ट प्रोमोट फेणी विथ ऑल द 3 वेरियंट्स. एक तेजे कितें म्हणटा ते हुर्राक फर्स्ट सिलेक्ट काडटा पळय ते लायट आसता ते, पूण तेजो शेल्फ लायफ सारको लिमिटेड. 1 वर्सा वयर ती इवन 6 मंथा वयर ती पिवपाक जायना. ते चडशी लुजूच मेळ आसता, लूज मेळटा ते. आतां सम ऑफ द डिस्टिलर्स हॅव स्टार्टेड इट बॉटलिंग
बट तेजी सेल्फ लायफ वेरी लेस, ते तुका कॅरी फॉरवर्ड करूंक जाय आनी ते मॅच्युरिटी करपाक जाय. दुसरें आनीक तेजो आनी एक आसा काजुलो म्हूण. सो ऑल डिपेंड्स ऑन द स्ट्रेंथ ऑफ द फेणी. फर्स्ट डिस्लेट इज उराक, सेकेंड डिस्लेट आय थिंक काजुलो म्हणटा ते, आनी थर्ड डिस्लेट इज फेणी. सो तेंगे डिफरंट स्ट्रेंथ आसता आनी एक एकट्याचे पिवपाचे हेजे प्रमाणे ते घेवप आसता. आतां ते तांकां जाय इफ इफ उर्राक इज गोईंग टू बी सोल्ड देन इट हॅज टू बी बॉटल. सो बॉटल करपाक जाय तेजे अमके स्टँडर्ड आसतले. सो दे हॅव प्रोपोज इन देअर प्रोपोजल वीच इज गोईंग टू द गव्हर्नमेंट. सो वन ऑफ द स्टँडर्डायजेशन इज ऑल्सो बी फॉर उर्राक. फेणी पॉलिसी करपाचे काम खात्यात नेटान चल्ला, त्या उपरांत ताचो कायदो करून कमर्शियल ब्रँडिंग आनी प्रमोशन सुरू जातले. शेतकाऱ्याच्या हातार चार पैसे मायज पडटले. फेणी तुमी जाणा आसतले ऑलरेडी गव्हर्नमेंट हॅज डिक्लेअर्ड फेणी एज अ हेरिटेज स्पिरिट ऑफ गोवा. पयली ते कंट्री लिकर आसले. कंट्री लिकर म्हणल्यार तेजे लॉट ऑफ डिसएडवांटेजीस आसता. दुसरे स्टेटीनी तुका कंट्री लिकर म्हणटा तो सारको लो ग्रेड लिकर. सो तेका ते इम्पोर्ट करपाक दिना. आतां फेणी एक्च्युली इज ऑन पार वीथ मॉलमोस युमस बीन टकिला कॉनी एक बॉ. पूण कितें आसता, अनलेस यू गीव इट अ स्टेटस अँड यू प्रोमोट इट, अदर स्टेट्स ऑल्सो वील नॉट एक्सेप्ट इट. सो फर्स्ट स्टेप इज द गव्हर्नमेंट ऑलरेडी डिक्लेअर्ड इज अ हेरिटेज स्पिरिट, बट डेट मे बी ओनली ऑन पेपर यू वील से. बट वॉट इज हेरिटेज स्पिरिट? सो तेजे आमी स्टँडर्डायज करपाक जाय सारकें, म्हणजे फेणेची स्ट्रेंथ, फेणेची क्वॉलिटी बस स्टँडर्डायज करपाक जाय. ताका लागून लॉट ऑफ ग्रावंड वर्क इज टू बी डन. फर्स्ट ऑफ फॉरमोस्ट वी हॅव अप्रोच एफ एस एस सी आय, वी हॅव एग्रीड टू क्लासिफाय फेणी इन अ डिफरंट स्टँडर्ड. सो दॅट वर्क ऑल्सो बींग डन. दुसरी थर्ड सेकंड थिंग म्हणल्यार कितें, आमकां इन द बजेट वी मस्ट हॅव सीन that there is going to be a Feni policy. So to have this Feni policy, we have to finalize some agency or some institute which is going to do a survey of all the stakeholders, what is required for standardization and what is required in the policy. So these things has to be taken up as a project work. So we have approached 2-3 institutes. They have submitted their proposals, so which will be finalized. So yeah, Feni ke season and at least to ami project kartalo, try to get a draft policy, Feni policy in place. So based on the policy, magir amche act nalyar act amendment karche patle, नाल्यार एक फेणी एक्ट काडचे पडटले टू इम्प्लिमेंट अ प्रोपोजल. आनी ती फेणी कितें आसता, आयदर दे सेल इट टू अ बॉटलर ऑर दे सेल इट इन ओपन मार्केट. आतां बॉटलर तर आसत न्हू, देन वी हॅव वी कॅन कंट्रोल इट. ओपन मार्केटान सेल करता तेका कंट्रोल ना. सो एक पाट डिमांड येयलो जाल्यार न्हू, ते ऑटोमॅटीक बॉटलराक विकतले. आनी फेणीचो तो स्टँडर्डायजेशन करचें आनी प्रायस करची, तेजी वाड जातली आनी तो वाड मागीर आमकां मेळटलो. बेनिफीट वील गो टू द ज्यूस एक्सट्रॅक्टर्स एंड डिसलर्स ऑर्गनायज एन्ड एट द सेम टायम प्रायस कंट्रोलाचेर गव्हर्मेंटाचे लक्ष आसतले. सो आतां सर प्रायस 2000 फेणी विकता, सो इक्विवेलंट तेजो पर्संटेज ते डिसलराक वचपाक जाय आनी ज्यूस एक्सट्रॅक्टर. प्रुडंटा खातीर चीफ रिपोर्टर लौकीक शिलकार आनी व्हिडिओ जर्नलिस्ट चेतन गवस. घेऊया एक ब्रेक.